पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौ भूमपुल्ली कन्या प्रशालेचा 10वीचा निकाल हा 92% इतका लागला आहे. 10वीचा निकाल शनिवारी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौ भूमपुल्ली कन्या प्रशालेचा निकाल 92% लागला. प्रशालेतील 300 विद्यार्थिनींनी 10वीची परीक्षा दिलेली होती, त्यापैकी 276 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. साक्षी नागनाथ सोनवणे या विद्यार्थिनीनं 96.40% गुण मिळवून प्रशालेत प्रथम क्रमांक मिळवला, तर श्रावणी दुध्याल हिनं 90.20% गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला. जागृती घाटगे या विद्यार्थिनीनं 89.20% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. प्रशालेतील 38 विद्यार्थिनी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाल्या. दरम्यान सर्व यशस्वी विद्यार्थिनींचा प्रशालेच्या वतीनं सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका गीता सादुल, उपमुख्याध्यापक युवराज मेटे, कल्पना येमूल, अंबादास रच्चा यांची उपस्थिती होती. दरम्यान यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्याध्यापिका गीता सादुल यांनी या शाळेत मोठ्या संख्येनं कामगारांच्या मुली शिक्षण घेतात, त्यामुळे हे यश उल्लेखनीय असल्याचं त्या म्हणाल्या. भूमपुल्ली कन्या प्रशालेचा यंदा 2019 इयत्ता 10वीचा निकाल हा 92% इतका लागलेला आहे. 309 विद्यार्थिनी परीक्षेला बसल्या होत्या, त्यापैकी 276 विद्यार्थिनींनी यश संपादन केलं आहे. या प्रशालेत शिकणाऱ्या विद्यार्थी हे बहुतांश विद्यार्थी कामगारांचे पाल्य आहेत. घरात शैक्षणिक वातावरण नसताना देखील अत्यंत जिद्दीने तळमळीने या मुली खूप लांबून शाळेत येतात. नियमित शाळेत येऊन अतिशय धडपड करून त्या यश संपादन केलेलं आहे. हे खूप अभिमानाची गोष्ट आहे, कारण मुलींना शाळेत पाठवण्याची एकतर पालकांची मानसिकता नसते. घरात छोटं मोठं कार्यक्रम असेल, कुणी आजारी असेल, तरी मुलींना ते शाळेत पाठवायला तयार नसतात. आणि त्यातूनही वेळ काढून या मुली घरी गेल्यानंतर आईवडिलांना मदत करून, घरकामात मदत करून, प्रसंगी सर्व विद्यार्थिनींना मार्गदर्शन करणारे माझे सर्व तज्ज्ञ शिक्षक, त्यांचे परिश्रम आणि आमच्या संस्थेचं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच लाभतं. यापुढेही आणखीन उच्च शिखर गाठण्याचा आम्ही प्रयत्न करू.